everyone. Good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I, Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely people. So, Atta Vazle Ahed Sakkarji Saha. And yes, the vacation has started. Birthday week. And yes, the celebration never ends. And definitely the celebration has started. So very much excited. So yes, मी रेडी झालो आहोत. रचना रेडी झाली आहे. नायसा पण रेडी झाली आहे. बॅग्स रेडी आहेत. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजेलच. सो काय काय चाललंय घरी बघूया आपण. गुड मॉर्निंग नायसा. सो बॅग्स रेडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो थंडी पडायला लागली आहे आणि त्याच्यामुळे बॅग सुद्धा वाढले, कारण आपले जे वॉर्म क्लोथ तुम्हाला सुद्धा माहित असेल खूप स्पेस घेत असत. कितीही आम्ही प्रयत्न केला ना की कमी कमी सामान, पण नाही ते जास्त होतच आहे. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल बॅग आणि त्यावरती एक अजून एक बॅग. नायसा फुल झोपे ते. सो आता आम्ही रेडी आहोत. ऑल सेट टू गो. सो निघायचं होतं 6 वाजता, 6:30 झाले. इट्स ओके. ऍक्च्युली आम्ही झोपलो पण लेट, 3:30-4:15 आम्ही झोपलो. सो लेट्स गो. लेट्स गो. कुठे जाणार ते तुम्हाला कळले. गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया, रंजेश्वरी माते की जय. सो लेट्स स्टार्ट विथ अवर जर्नी. सो फाइनली द जर्नी हॅज स्टार्टेड. 1 hour लेट आहोत आम्ही. 7 वाजलेत आता. अँड इट्स ओके. तसं विचार नाही करत होत. जस्ट गोइंग विथ अ फ्लो. आणि बाहेर वातावरण खूप खूप मस्त आहे. मस्त थंडगार आहे. छान वाटतंय. आणि हीच तर खरी मजा यार. नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे मला ऍक्च्युली 3 months एवढे आवडतात ना, बिकॉज मस्त थंडी पडते आणि खूप सारे सेलिब्रेशन्स असतात. सो चला मग आमच्याबरोबर राहा तुम्ही. तुम्हाला कळेलच आजच्या ब्लॉगमध्ये की आम्ही कुठे चाललो आहोत. सो स्टे ट्यून. आणि जसं मी आधीच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला सांगितलं, खूप एक्सायटिंग असणार आहेत हे सगळे ब्लॉग्स. खूप इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा असणार आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर नवीन नवीन जागांबद्दल माहिती मिळेल. आमच्यासाठी सुद्धा नवीनच आहे आता मी जिथे चाललो. सो एक्सायटेड आहोत. अँड कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं माझे पप्पांचे फोटो. सो येस, 12th of November त्यांचा बर्थडे असतं. सो हॅपी बर्थडे आज आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग उद्या मिळणार आहे. सो डेफिनेटली आम्ही खूप मिस करतो पप्पांना. जेव्हा मला समजलेलं की सनीचा बर्थडे 13th November येतो. ओ गॉड, तुम्हाला मी सांगितलं. एनिवेज, सो येस, सनीचा बर्थडे 13 November आहे. अँड दॅट्स वाय वी आर गोईंग फॉर अ सेलिब्रेशन. सो जेव्हा मला समजलेलं की त्याचा बर्थडे 13 November येतो, आय वॉज सो हॅपी. म्हणजे माझे फेवरेट पर्सन, माझ्या लाईफमधले फेवरेट पर्सन, त्यांचे दोघांचे सुद्धा बर्थडे एका लागोपाठ येतात. पप्पांचा बर्थडे 12 November आणि ह्याचा बर्थडे 13 November. सो एक्सायटेड आहोत. आम्ही आलो आहोत नागोठेला हॉल टीमला आहे ब्रेकफास्ट साठी. आता वाजले आहेत 8:30. नायसाची झोप झाली. मी पण थोड्या वेळ झोपलेली. मी युजली कधीच ट्रॅव्हलिंगमध्ये झोपत नाही, पण झोपच नाही मिळाली रात्री. थोड्या वेळ मी झोपली अँड फ्रेश फील होत आहे आता. सो अजून खूप वेळ आहे आम्हाला पोहोचायला. बट ब्रेकफास्ट, सनी नीड ब्रेकफास्ट. सनीचं फेवरेट, त्याने कांदा पोहे मागवले. Thank you.
आम्ही आता आलोत हेदवी मध्ये. ऍक्च्युली तुम्हाला माहिती ओके सो हेडिंग वाचून तर तुम्हाला फर्स्ट समजलं असेल की आम्ही कुठे चालू आहोत. आम्ही चालू आहोत गणपतीपुळ्याला आणि ओल्ड रोडनी आम्ही आलो. जे नॉर्मल मुंबई पुणे एक्सप्रेस वे असतो त्याने नाही आम्ही आलो, ओल्ड रोडनी आलो. आणि खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे रोड्सवरती, म्हणून जसं आपली गुगल बाईक घेऊन आली आम्ही तसंच आलो. खूप 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 आतमधून आतमधून आलो. आणि आमच्या मे बी नशिबात होतं म्हणून आम्ही हेदवी थ्रू चाललोत. आय डोंट नो द रूट, मला एक्झॅक्टली रूट नाही माहीत की खरं इकडनंच जातात की नाही जर मेन रूटनी पण आलो तर. सो हेदवी खूप लोकांना माहिती असेल, गणपती बाप्पासाठी प्रसिद्ध आहे. इकडचे जे गणपती बाप्पा आहे असं म्हणतात की नवसाला पावतो आणि खूप लोक येतात. लाईक टुरिस्ट प्लेस आहे ही, पण त्याचबरोबर हेदवी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी बिकॉज आम्ही खूपदा लहानपणी इथे आलो आहोत. आता आम्ही जिथे जाणार आहोत स्वामी समर्थांचं मंदिर, जे गणपती बाप्पाच्या मंदिरपासून 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर असेल. सो तो मंदिर पूर्वाच्या बाबांनी बांधला आहे. मी इकडे आली आहे आणि ह्या प्लेसबरोबर खूप सारे मेमरीज आहेत. खूप वेळा मी इकडे आली आहे. सो स्पेशल फिलिंग म्हणजे आम्ही सगळे कझिन्स मिळून इथे यायचो. पूर्वाचे बाबा, पूर्वा ऑफकोर्स तुम्हाला माहिती असेल माझ्या मावशीची मुलगी, त्यांनी हे मठ बांधलं आहे हेदवीमध्ये. सो हे आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं की आम्ही हेदवीला जाऊ वगैरे आणि नमस्कार करू. इथे येणं आमच्या डेस्टिनीमध्ये होतं म्हणून खूप खूप बरं वाटतंय मला. सनी तर फर्स्ट टाईम आला आहे इकडे आणि मला खूप छान वाटतंय की मी सनी आणि नायसा दोघांना सुद्धा इकडे घेऊन आले. नायसा आपा जे जे कर जे नाशिकमध्ये राहतात त्यांना तर नक्कीच हे माहिती असेल. अण्णा गणपती म्हणून खूप सुंदर आहे ही पण जागा. सो इकडे सुद्धा तुम्ही व्हिजिट करा जर तुम्ही कधी नाशिकला गेलात तर नक्की इकडे जा. कारण ट्रस्ट मी इकडे गेल्यावर खूप खूप प्रसन्न वाटतं आणि तुम्ही बघूच शकता गणपती बाप्पाची मूर्ती. हा बाबू इट फील्स गुड की जर्नीची सुरुवात खूप छान झाली आहे. म्हणजे जर्नी ऑफकोर्स आमची कधीच स्टार्ट झाली आहे, बट असं खूप मस्त वाटतंय. सनी कसं वाटलं? एकदम प्रसन्न वाटतं. आणि आता इकडनंच 1 किलोमीटर वरती गणपती बाप्पाच देऊळ आहे. नायसा बघा अवतार नायसा तो पूर्ण वेळ झोपली आहे. आता ना ऑलमोस्ट मला असं वाटतं 8
तास झालेत आम्ही ट्रॅव्हल करतो. सो नाव वन मोर आर टू गो. सनीचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे या फेरीचा. सनी मी ह्याच्या आधी जाऊन आली आहे फेरीमध्ये, म्हणजे इकडनंच गणपतीपुळ्याला गेलेली. सो आता सनी गेलाय तिकीट काढायला अँड वी आर वेटिंग फॉर हिम. साखरेची नाती लुणगत मने जशी लाल लाल माती हिरवाईने सजलेलं गाव माझ कोकणच गाव हे माझ कोकणच गाव. सो फायनली वी आर रिचिंग ऍट अवर डेस्टिनेशन आफ्टर 8 9 आवर्स झाले. हा 1 आवर आम्ही हॉल्ट घेतलं ब्रेकफास्ट साठी.
सो आम्ही जिथे थांबणार आहोत ते आहे ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पा. द बेस्ट पार्ट ऑफ दिस रिसॉर्ट इज नाहीसा बोलूनच देणार नाही की ते बीचला लागून आहे. काय करते म्हणजे डायरेक्टली त्या रिसॉर्ट मधनं तुम्ही बीचला उतरू शकता असं. हा लाईक अ प्रायव्हेट बीच. सो खूप एक्साइटेड आहोत आम्ही एक्सप्लोअर करायला प्लेस आणि तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करायला. जर इन फ्युचर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकतात. सो लेट्स गो. नायसा काय झालंय बाळा? अच्छा नायसा हे बंद करायला आलेली. मी करू का? कंटिन्यूस. ऑफकोर्स तुम्हाला तर मी आमची रूम टूर देणारच आहे. सो इथे आम्ही आलो. नाव तर तुम्ही बघितलंच, ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पा. तुमच्यानुसार तुम्ही रूम सिलेक्ट करू शकता. स्टँडर्ड आहे, डिलक्स आहे, मग ट्रॉपिकल गार्डन व्ह्यू आहे, एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत, मग बीच व्ह्यू रूम्स आहेत. सो जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता. सो आम्ही जी घेतली आहे ती आहे ट्रॉपिकल गार्डन व्ह्यू. सो हा एक विला टाईप आहे. विला म्हणजे नॉर्मल आपली जी रूम असेल असं, पण त्यांनी त्याला विला असं नाव दिलं आहे. सो लेट्स गो. एंटर केला इथे नाही एंटर केला इथे तुम्हाला बॅग ठेवण्यासाठी एक सेक्शन दिलेला आहे. इथे एक वॉर्डरोब आहे ज्यात तुम्ही तुमचे क्लोथ ठेवू शकता, जे बेसिक सगळ्या रिसॉर्ट्स मध्ये असतं. देन द कॉफी अँड टी युनिट, देन मिरर. इथे सुद्धा त्यांनी एक मिरर दिलंय. हा आहे स्टडी टेबल बोला, वर्क स्टेशन फॅन म्हणायचं, ते टीव्ही युनिट. मग इथे दोन चेअर ठेवले वेर यू कॅन रिलॅक्स. अँड दिस इज अ बेड. साईड टेबल त्यांनी दिलेले, तुम्ही तुमच्या गोष्टी वगैरे ठेवू शकता. आणि इकडे आहे वॉशरूम. मिरर सगळीकडे, ह्याच्या इथे खूप मिरर्स आहेत. सो हे आहे वॉशरूम, म्हणजे हे वॉश बेसिन एरिया, हे कमन एरिया आणि दिस इज शॉवर एरिया. चला नायसा, आता तुला तिथेच राहायचं आहे. अँड इथे आहे जे ह्या विलाला नाव दिलंय ट्रॉपिकल गार्डन व्ह्यू. इथे गार्डन आहे जिथे तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करू शकता. इथे तसं दोन चेअर सिटिंग दिली त्यांनी, वेर यू कॅन हॅव युअर टी, कॉफी,
मस्त गप्पा मारू शकतात आणि शांतता आहे. सो असेच बाकीचे सुद्धा विलाज आहेत. सो ह्या हे सगळ्या लाईनीचे गेस विलाज आणि ही प्रॉपर्टी खूप मोठी आहे. जसं मी तुम्हाला आधी बोलली की यांचा प्रायव्हेट बीच आहे. सो बीचला एक फक्त ते जिथून आम्ही आलो तो रोड क्रॉस करायचा आणि त्या साईडची पण पूर्ण त्यांचं आहे ते सगळं. मग तिकडे जाऊन बीच ला डायरेक्ट तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तिथे सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. रेस्टॉरंट आहे म्हणजे तिथे बसून तुम्ही मस्त तुमचा टाइम स्पेंड करू शकता, खाऊ शकता. ऑफकोर्स तुम्हाला हे बघायला मिळणार आहे थोड्याच वेळात. पहिला आम्ही फटाफट फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. आता आम्ही चाललो बीचवर बिकॉज सनसेट बघायचं आहे. सुपर एक्साइटेड. आम्हाला दोघांना सुद्धा सनसेट खूप आवडतो. बाबा ऑन ड्युटी. मस्त नायसाचं खाणं पिणं, दोघांचे कपडे वगैरे घेतलेले, ऑल सेट. नायसा कुठे चालली तू? भूर. आपण कुठे आलो? गणपतीपुळे बीचवर. हात पकडून राहायचा. आता काय नायसा काय करणार? पाण्यात खेळणार ना. हे आहे त्यांचं प्रायव्हेट बीच आणि किती अमेझिंग आहे. तिथे रेस्टॉरंट आहे आणि तिथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा त्यांनी केली आहे. म्हणजे खात खात तुम्ही मस्त पैकी सनसेट बघू शकता. Feeling blessed to have so nice aite miss karte abhi la tila abhi kute disla kay nahi. So really feeling blessed to have such a wonderful lovely people around me and special thanks to Rachna. Evada chhan tini organize kela and always she tries to make me feel special. Ani birthday ahe so pre birthday celebration zorat chalu ahe, full mast relaxation. आणि आमचा फेवरेट बीच, वी बोथ आर बीच लवर्स. सो आम्ही ऍक्च्युअली बीच लवर आहोत. म्हणजे वी आर फीलिंग ग्रेटफुल टुवर्ड्स लाईफ. आणि बीच सनसेट बघितलं तर आम्हाला एकदम
I'm really grateful and gratitude towards life. So thank you so much for everything. Mention केलेलं की 12th of November माझ्या पप्पांचा बर्थडे आहे. I mean येतो. So बीच ॲक्च्युली त्यांच्याच मुळे मला सर्वात जास्त क्लोज असं वाटतं, बिकॉज जे लास्ट म्हणतात ना ॲशेस बॉडीचे, ते बीचमध्ये विसर्जन करण्यात आलेलं. अँड आय स्टील रिमेंबर दॅट डे. आणि मला असं नेहमी वाटतं की बीच जवळ आल्यावर ते मला कधी ना कधीतरी भेटतील किंवा कनेक्ट होईल, म्हणून बीच माझ्यासाठी खूप एक वेगळं फिलिंग आहे. आणि आज मला खूप छान वाटतंय, कारण आज त्यांच्या बर्थडेच्या दिवशी आय एम नियर द बीच. आणि एक वेगळंच फिलिंग आहे, मी नाही ते एक्सप्रेस करू शकत. यस, मस्त नाश्ता झाला. आता मी चाललो आहे फूड स्पासाठी. रचनाने खास माझ्यासाठी अरेंज केलं आहे. सो इट्स अ बर्थडे ट्रीट, छोटंसं माझ्यासाठी स्पेशल फील करायला. सो यस, नाउ आय एम लिव्हिंग. नाही असं काही चालायला तयार नाही. माझे पण हात दुखायला लागले. सनीचे पण. यस, डन विथ स्पा. नाही सर, थँक्यू फॉर द स्पेशल ट्रीट. अरे बर्थडे आहे. मी आणि नायसा मस्त रिलॅक्स करत होतो बाहेर. सो इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक तर स्पा आहे, त्याच्यानंतर बीच तर तुम्ही बघितलंच, स्विमिंग पूल आहे, वॉटर पार्क आहे, टेम्पल आहे. सो एक्सेप्ट स्पा सगळं काही नॉन ऑपरेशनल आहे अजूनपर्यंत, त्यांनी स्टार्ट नाही केलंय. पण टेम्पल मी आता जस्ट बघितलं, तिथे त्यांनी एरो लावलंय. सो लेट सी, उद्या जर आम्ही सकाळी गेलो तर बघूया म्हणजे कसं आहे तो टेम्पल. आणि ऑफकोर्स तुम्ही सुद्धा ते बघणार. आता आम्ही जरा आलोत रूमवर, खूप सकाळपासून ट्रॅव्हलिंग केलं, थोडं रिलॅक्स करू आणि मग त्यांचं जे इकडचं रेस्टॉरंट आहे तिथेच आम्ही डिनर करू. सो आता वाजलेत 10:30 आणि आम्ही जस्ट जेवून आलोत. खूप दमलो आज. आता आम्ही झोपणार आहोत. सो फुल एक्झॉस्टेड. सो खूप लोकांनी सनीला आज विश केले, म्हणजे 12th of November. सो सनीचा बर्थडे 13th of November आहे, म्हणजे उद्या. सो थँक्यू सो मच की तुम्ही आधीपासूनच त्याला विश करतायत. सो लेट सी उद्या आम्ही काय करतो. Yes, and thank you so much for your lovely wishes. I mean, नेहमी तुम्ही आम्हाला इन्स्पायर करतात आणि तुम्ही आम्हाला नेहमी सपोर्ट करतात, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहोत. सो थँक यू सो मच. आणि असेच आम्हाला तुमचं प्रेम आणि ब्लेसिंग्स देत राहा. आणि आम्ही असंच तुम्हाला एंटरटेन, मोटिवेट आणि नवीन नवीन इन्फॉर्मेशन देत राहू. सो भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.